महाराष्ट्रातली जनता सध्या दुहेरी प्रकोपामध्ये अडकली आहे. एकीकडे मे महिन्याच्या मध्यावर सूर्यनारायण आग उठतोय आणि दुसरीकडे कर्नाटकातल्या निवडणुकीनंतर गेल्या 8 दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी सर्वोच्च पातळी गाठली आहे. आज सलग 9व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेत. महाराष्ट्रात आज पेट्रोलचे दर हे 30 पैशांनी तर डिझेलचे दर हे 25 पैशानं वाढले. तिकडे तापमानही काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. नागपुरात तापमान हे 43 अंशांवर जाऊन पोचले. आर्द्रतेचं प्रमाण अत्यंत कमी असल्यानं विदर्भातली जनता इंधन दरवाढीनं वाढलेली महागाई आणि ऊन अशा दोन्ही प्रकारच्या झळांना सामोरी जातीय. आणि एकूणच आपण ह्या सगळ्या संदर्भात चर्चा करणार आहोत आमचे नागपूरचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याशी. जितेंद्र, आपण बघतोय की विदर्भातली जनता एकीकडे इंधन दरवाढीने त्याचबरोबर ऊन वाढतं तापमान ह्या दोन्ही प्रकारच्या झळांना सामोरी जाते. नागपूरकरांच्या नेमक्या पेट्रोल दरवाढी संदर्भातल्या काय भावना आहेत आणि सध्या तिथलं तापमान किती आहे ह्याबद्दल काय सांगाल? नक्कीच मधुरा, कारण दोन गोष्टींनी सध्या विदर्भातील जनता हैराण झालेली आहे. दोन्ही गोष्टीचा भडका उडालेला आहे. पहिला जो भडका आहे तो सांगता येईल की तापमानाचा आहे. तापमान हे गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. प्रचंड प्रमाणात उष्णतेची लाट आलेली आहे. सध्याचं जे नागपूरचं जे तापमान आहे ते 43 अंशांवर पोहोचलेलं आहे. आजचा जर विचार केला तर आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे तापमानात आज थोडासा दिलासा मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र तरीही जी उष्णता आहे ती कायम आहे. नागपूरच नाही तर संपूर्ण विदर्भात हा उष्णतेचा कहर सध्या सुरू आहे. गेल्या काही दिवसातला जर विचार केला तर तापमान हे 45 डिग्रीच्या सतत वर राहिलेलं आहे. नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अकोला या शहरांचा यामध्ये समावेश आहे. 46-47 डिग्रीपर्यंत तापमान गेलेलं आहे. एक दिवस असाही होता की जगातील सर्वात उच्च तापमानाची नोंद चंद्रपूरमध्ये करण्यात आलेली होती. 47 अंशाच्या वर तिथे तापमान गेलेलं होतं आणि या तापमानाचा जो फटका आहे तो सर्वसामान्य नागरिकांना बसतो आहे. दिवसा घराबाहेर निघणंही मुश्किल होत आहे. कूलर AC देखील आता काम करत नाही एकीकडे. तर हा संपूर्ण तापमानाचा जो परिणाम आहे तो सामान्य जनतेवर पडल्याचं सध्या चित्र दिसून येत आहे. त्याचप्रमाणे जो दुसरा भडका उडालेला आहे तो आहे इंधन दरवाढीचा. इंधन दरवाढीचा जर विचार केला तर पेट्रोल डिझेलचे दर हे सतत वाढत आहेत आणि नागपुरातही आता पेट्रोलचे जे दर आहेत ते 85 रुपये 13 पैशावर गेलेले आहेत तर डिझेलचे दर आहेत ते 72 रुपये 96 पैसे. एवढ्या प्रचंड प्रमाणात हे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले आहेत आणि याचा फटका जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांना नक्कीच बसतोय. सर्वसामान्य नागरिकांना जेव्हा याचा फटका बसतोय तर याचा जो फायदा तो कंपन्यांना होतोय किंवा डीलर्सना होतोय असा एक आरोप सामान्य नागरिकांकडनं व्यक्त करण्यात येत आहे. मात्र डीलर्सची जर व्यथा ऐकली तर डीलर्स देखील या दरवाढीमुळे हैराण आहेत, कारण त्यांचं जे कमिशन आहे ते कुठे वाढत नाही आहे. तर एकीकडे दुसरा त्यांचा जो खर्च आहे तो दिवसेंदिवस वाढत असल्याची त्याची तक्रार आहे. आणि तापमान आणि पेट्रोल किंवा इंधनाचा जर विचार केला तर या वाढलेल्या तापमानामध्ये जे डीलर्स आहेत त्यांना एक दुसरा फटका बसतोय, कारण इव्हॅप्युरेशन म्हणजे बाष्पीभवन होण्याचं प्रमाण हे जास्ती असतं. 12,000 लिटरचं जेव्हा एक टँक येतो पेट्रोल पंपमध्ये खाली करण्यासाठी त्यामधून 50-60 लिटर हे बाष्पीभवनामुळे इंधन हे बाष्पीभवनामुळे वाया जातं असं डीलर्सचं म्हणणं आहे. त्यामुळे तापमानाचा आणि इंधनाचा हा डायरेक्ट इथे देखील संबंध स्थापित होतोय आणि त्याचा फटका डीलर्सना पडतोय, सर्वसामान्य नागरिकांना पडतोय. पेट्रोलच्या दर ज्या प्रमाणात वाढलेले आहेत त्याचप्रमाणे तापमानाचा देखील, त्यामुळे आता काही दिवस पुढे असंच तापमान राहील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र पेट्रोल आणि डिझेलचे दर कधी कमी होतील असाच एक सर्वसामान्य नागरिकांना इथे प्रश्न पडतोय. बरोबर जितेंद्र, अगदी खरं तर ह्या झळा आहेत त्या जशा महागाईच्या बसत आहेत तशाच उन्हाच्याही झळा बसायला लागलेल्या बसतच आहेत. मात्र एकूणच आता बघितलं तर हवामान खात्याने अंदाज दिलेला आहे 29 मे रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होणार आहे. मात्र आपलं नागपूरचं हवामान तापमान बघितलं तर ते वाढतच चाललेलं आहे. जवळपास 40-45 डिग्रीच्याही वरती ते पोहोचलेलं आहे. नागपूरकरांच्या एकूणच ह्याबद्दलच्या भावना नेमक्या काय आहेत आणि तिथे काळजी कशा पद्धतीने घेतली जाते आणि हवामान खात्यानं काय अंदाज वर्तवलाय, तापमान अजून वाढू शकतं का? नक्कीच मधुरा, कारण आता मध्यान्ह जवळपास मेचा उलटलेला आहे. तापमान आता सर्वोच्च पातळीवर पोहोचलेलं आहे 45 डिग्रीच्या वर. सहसा हे तापमान राहतं 44-45 डिग्रीच्या.
आज हे ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे आज कुठेतरी नागपूरकरांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे. त्याचप्रकारे विदर्भातील इतर शहरांचा जर विचार केला तर तिथे देखील तापमान हे 43, 44, 45 डिग्रीपर्यंत असत आहे. आणि या वाढलेल्या तापमानाचा तापमानामध्ये नागरिकांनी घराबाहेर निघू नये, दुपारी 12 ते 4 आवश्यक असेल तेव्हाच घराबाहेर निघावं असं प्रशासनाकडे वारंवार आवाहन करण्यात येत आहे. त्याचे काही हीट ॲक्शन प्लॅन देखील तयार करण्यात आलेले आहेत. गरज असेल तेव्हाच बाहेर पडावं, भरपूर पाणी प्यावं, पाण्याचं प्रमाण हे शरीरातील कमी होता कामाने, त्यामुळे शरीराची निगा राखावी. जर बाहेर पडण्याची गरजच पडली तर भरपूर पाणी प्यावं, शरीर संपूर्ण कापड्यांनी झाकून ठेवावं असं प्रशासनाकडनं सांगण्यात येत आहे. मात्र अजून 9 तपा म्हणजे जे 9 दिवस असतात मृग नक्षत्राचा सुरू होण्याच्या पूर्वीचे, तो अजून सुरू होण्याचं बाकी आहे. 27-28 पासून तो 9 तपा सुरू होणार आहे, त्यामध्ये तापमान हे नक्कीच 45 डिग्रीच्या आसपास पुन्हा राहणार आहे. हवामान खात्याने जो यावर्षीचा अंदाज वर्तवला होता हे की 45 डिग्रीच्या आसपास तापमान राहील, आणि हे तापमान राहण्याचं जे प्रमाण आहे, जो स्पॅन राहील, जे दिवस राहतील ते अधिक राहतील, तो आता अंदाज खरा ठरतोय. त्याचप्रमाणे जे पाऊस पडणार आहे, जे मान्सूनचे आगमन होणार आहे, ते लवकर होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे नागरिक आता या उकाड्यापासून हैराण झालेले आहेत, आणि पाऊस कधी पडतो यापासून सुटका कधी होते अशी थोडक्यात उन्हाच्या झळांपासून नागरिकांची केव्हा सुटका होते, त्याचबरोबर पेट्रोलचे हे जे दर गगनाला भिडत चालले आहेत त्यापासून कधी सुटका होते, हाच खरं तर सगळ्या एकूणच राज्यातल्या जनतेचा महत्त्वाचा प्रश्न आहे. धन्यवाद जितेंद्र या संपूर्ण चर्चेबद्दल आणि माहितीबद्दल. तर डोक्यावर ऊन तापलंय तर पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेलचे भाव कडाडलेत, ह्यामुळे नागरिक हैराण झालेत. उन्हाच्या झळा आणि महागाईचे चटके प्रत्येक शहरात कसे बसतायत ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. मुंबई तापमान आहे 33 तर पेट्रोल आहे 84 रुपये 70 पैसे. नागपूरमधलं तापमान आपण बघतोय 43 अंश सेल्सिअस तर पेट्रोलचे भाव आहेत 85 रुपये 18 पैसे. तर पुण्याचं तापमान आहे 38 अंश सेल्सिअस, पेट्रोलचे भाव आहेत 84.42 पैसे. नाशिकचं तापमान आपण बघतोय 39 डिग्री सेल्सिअस, पेट्रोलचे भाव आहेत 85 रुपये 3 पैसे. तर औरंगाबादचं तापमान 42 अंश डिग्री सेल्सिअस तर पेट्रोलचे भाव 85 रुपये 78 पैसे. रत्नागिरीचं तापमान 33 अंश डिग्री सेल्सिअस, पेट्रोलचे भाव 85 रुपये 73 पैसे. कोल्हापूरमध्ये पेट्रोलचे भाव आहेत 84 रुपये 89 पैसे तर तापमान 36 डिग्री सेल्सिअस. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.